आता आपण तिसऱ्या टप्प्यातल्या लसीकरणासंदर्भात जाणून घेऊया. आपल्या सगळ्यांना कल्पना आहे, आजपासून 18 ते 44 वर्ष वयोगटातल्या सगळ्यांचं लसीकरण करायला सुरुवात झालेली आहे. तिसऱ्या टप्प्यातलं हे लसीकरण आहे. साधारणपणे 6 कोटी जनता 18 ते 44 वर्ष वयोगटातली आहे अशी माहिती काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली. व्यक्तींचं लसीकरण 18 ते 44 वयोगटातल्या व्यक्तींचं लसीकरण आजपासून सुरू झालेलं आहे. मुंबई महापालिका रुग्णालयामध्ये 5 केंद्रांवर हे लसीकरण होतं आहे आणि त्यासाठी कोविन ॲपवर नोंदणी करणं आवश्यक आहे. कोविन ॲपवर तुम्ही नोंदणी केलीत की तुम्हाला कुठल्या केंद्रावर जायचं आहे, तुमचं नाव आज लसीकरण होणार आहे का, त्यासाठी आलेलं आहे का, त्या लिस्टमध्ये आलेलं आहे का ते बघायचं आहे आणि मगच केंद्रावर जायचं आहे. उठलो आणि लसीकरण केंद्र गाठलं असं करू नका, कारण मोजकाच साठा उपलब्ध होतो आहे. केंद्राकडनं तो राज्याला आला की राज्यातनं तो जिल्ह्यांमध्ये डिस्ट्रीब्युट केला जातोय, त्यामुळे प्रत्येक केंद्रावर 100, 200, 250, 300 असेच वायल्स उपलब्ध होत आहेत. पालिका प्रशासनानं मोजकाच साठा आत्ता उपलब्ध करून दिलेला आहे. सध्या तरी लसीची पहिली मात्रा घेणाऱ्यांनाच सुविधेचा लाभ मिळणार आहे. ग्राफिक्सच्या माध्यमातून आपण नजर टाकूया. महापालिकेच्या ज्या 5 रुग्णालयांमध्ये लसीकरण होत आहे त्याची नावं आम्ही दाखवतोय. बायल नायर रुग्णालय मुंबई सेंट्रल पहिलं केंद्र, दुसरं केंद्र राजाबाडी रुग्णालय घाटकोपर विद्याविहारचं, कुपर रुग्णालय जुहू विलेपार्ले, सेवन हिल्स रुग्णालय अंधेरी आणि जम्बो कोविड केअर सेंटर वांद्रे कुर्ला संकुल. या सगळ्या 5 ठिकाणी लसीकरण केंद्र जिथे 18 ते 44 वर्ष वयोगटातल्या लोकांचं लसीकरण सुरू राहणार आहे. पण कोविन ॲपवर जर तुम्ही नोंदणी केलेली असेल, तुमचं नाव जर तुम्हाला आजच्या दिवसभरातल्या लसीकरणाच्या यादीमध्ये दिसत असेल तरच केंद्रावर जा. अहमदनगर जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी लसीकरण ठप्प झालेलं आहे. पुरेशा प्रमाणात लस उपलब्ध नाही म्हणून ग्रामीण भागातील अनेक रुग्णालयामध्ये लसीकरण बंद होत आहे. जिल्ह्यातील 130 सेंटर्सवर लसीकरण केलं जात आहे, मात्र हजारो लोकसंख्या असलेल्या गावांना केवळ 200 लसीचे वायल दिले जात आहेत, त्यामुळे अनेकांना लस घेता येत नाही आहे. अहमदनगर जिल्ह्यातील राहता ग्रामीण रुग्णालयातून या सगळ्याविषयी आढावा घेतला आमचे प्रतिनिधी हरीश दिमोटे यांनी. राज्य सरकारने आजपासून 18 वयाच्या पुढच्या लोकांना मोफत लसीकरणाची घोषणा केली खरी, मात्र अनेक ठिकाणी लसीचा पुरवठा नसल्याने लसीकरण ठप्प असल्याचं चित्र आहे. अहमदनगर जिल्ह्यातल्या राहता ग्रामीण रुग्णालयामध्ये आपण आहोत आणि खरं तर इथे सगळी तयारी झालेली आहे. दररोज इथं लसीकरण केलं जात होतं. 60 वर्ष आणि 45 वर्षा पुढच्या सगळ्या लोकांना लसीकरण केलं जातं आहे. मात्र गेल्या काही दिवसापासून पहिला डोस तर बंदच आहे, मात्र दुसरा डोस देण्यासाठी देखील लस उपलब्ध होत नाही आहे. नेमकी काय परिस्थिती आहे आपण जाणून घेऊ. आपल्यासोबत डॉक्टर घोगरे आहेत. मॅडम, काय परिस्थिती आहे, लसीकरणामध्ये काय नेमक्या अडचणी येत आहेत? लसीचा साठाच पुरेसा येत नाही. आपल्याला आपली लोकसंख्या आहे 25,000 समजा राहत्याची, प्लस शिर्डी आहे, तर आपल्याला येती लस 140 वगैरे. आणि मग त्याच्यामध्ये खूप गर्दी पण होते त्यावेळेस. आणि सगळ्यांना आता लसीचं महत्त्व आलं तर ते महत्त्व कळतं आहे, तर ते लस घ्यायच्या प्रयत्नात असतात. आणि लस आली की आपण सुरू करू. आपल्याकडे सगळे एक्सपर्ट्स आहेत, सगळी तयारी तर आहेच आहे. आणि लस आली की आपण करायला काहीच हरकत नाही. साधारणतः किती लस दररोज मिळत आहेत आणि आपण गेल्या काही दिवसापासून जर बघितलं तर किती लोकांना साधारण लस दिली जाते आहे? आपल्याला मोजून लस येते 140 डोस, 120 डोस. लोकसंख्येच्या प्रमाणात जर आलं तर आपण खूप लवकर म्हणजे टार्गेट पूर्ण करू. नक्कीच, आपण जर बघितलं तर राहतासारख्या 25,000 लोकसंख्या असलेल्या गावाला केवळ 100 ते 120 डोस आता मिळत होते. त्यात ते देखील वेळेवर मिळत नसल्यानं आज लसीकरण ठप्प आहे. आणि आज जर 18 वर्षाच्या पुढच्या लोकांना मोफत लसीकरणाची घोषणा केली आहे तर मोठ्या प्रमाणात गर्दी होणार आहे, त्यामुळे लस जर वेळेत मिळाली तरच आणि तरच लसीकरण व्यवस्थित होऊ शकतं. हरीश दिमोटे, न्यूज 18 लोकमत, अहमदनगर. रुग्णांच्या 10% रेमडेसिवीर उपलब्ध करू, म्हणजे जितक्या प्रमाणात रुग्ण असतील त्या रुग्णसंख्येच्या 10% रेमडेसिवीर उपलब्ध करू असं अन्न आणि औषध प्रशासन मंत्री राजेंद्र शिंगणे यांनी म्हटलेलं आहे. त्यांनी तशी मोठी माहिती दिली. 10 दिवसांमध्ये राज्याला रेमडेसिवीर उपलब्ध करून देऊ, 1,70,000 रेमडेसिवीर कमी पडत आहेत अशी माहिती शिंगणे यांनी दिली आहे.
दुपारपर्यंत जी माहिती माझी जी होती त्यानुसार आपल्याला 1,70,000 व्हायल्स त्याच्यामध्ये कमी आलेले होते. माझी केंद्र सरकारला विनंती राहणार आहे की इथून पुढचा कार्यक्रम जेव्हा केंद्र सरकार त्याच्यामध्ये देईल, आज महाराष्ट्रामध्ये जवळपास आम्हाला 70,000 व्हायल्स रेमडेसिवीरच्या दररोज लागतात अशी परिस्थिती त्या ठिकाणी आहे. थोडंफार कमी जास्त जरी झालं तरी चालेल, परंतु जास्तीत जास्त व्हायल्सचा पुरवठा इथून पुढच्या काळामध्ये मागचा राहिलेला 1,70,000 त्याचासुद्धा बॅकलॉग पूर्ण करून पुढच्या काळामध्ये आम्हाला जास्तीत जास्त रेमडेसिवीरचा पुरवठा केंद्र शासनानं कंपन्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी करावा. पालघरमध्ये कोविड केअर सेंटरच्या उद्घाटनाच्या वेळी विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. यावेळी त्यांनी राज्यातल्या कोरोनाच्या परिस्थितीवर भाष्य केलं. राज्यामध्ये सर्वाधिक बाधितांची संख्या असून सर्वाधिक कोरोना मृत्यूही राज्यामध्येच झाल्याचं त्यांनी बोलून दाखवलं. सोबतच आदिवासी भागांमध्ये लोकांच्या मनात भीती असल्यानं आणि गैरसमजामुळे लसीकरण कमी होत असल्याचं ते म्हणाले. तसंच राज्यात सगळ्यात जास्त डेथ रेट असल्याचं देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं. देशामध्ये सर्वाधिक रुग्ण आपल्याकडे आहेत, सर्वाधिक मृत्यू आपल्याकडे होत आहेत, सर्वाधिक ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या आपल्याकडे आहे आणि त्यामुळे एक चिंताजनक अशा प्रकारची परिस्थिती ही देखील आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळते. रेमडेसिवीरच्या संदर्भात आजच पुन्हा महाराष्ट्राला 40,000 चा कोटा वाढवून म्हणजे आता जवळजवळ 4,75,000 रेमडेसिवीरचा कोटा हा महाराष्ट्राला त्या ठिकाणी मिळालेला आहे आणि म्हणून आता या संपूर्ण व्यवस्थेचं नीट वाटप करणं हे देखील अत्यंत आवश्यक आहे.